मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. मेंढ्या घुसल्याने टोमॅटो प्लॉटचे नुकसान, आम्हाला न्याय द्या नाहीतर आम्ही पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसू, शेतकऱ्यांचा इशारा. टोमॅटोच्या प्लॉटमध्ये मेंढ्या घुसवल्याने विटा येथील शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचा प्रकार घडला आहे. विटा येथील सागर राठोड व सूरज पवार हे दोन तरुण शेती खंडाने घेऊन करतात. विटा येथे त्यांनी पारे रोड खंडाने घेतलेल्या शेतात मेंढ्या घुसल्याने टोमॅटोचा पूर्ण प्लॉट उद्ध्वस्त झाला आहे. या प्रकाराबद्दल सदर मेंढ्यांच्या मालकाकडे नुकसान भरपाई मागितल्यावर त्यांनी शेतकऱ्यास दमदाटी केल्याचा प्रकारही घडला आहे. परवानगी न घेता उभ्या पिकात मेंढ्या घुसल्याने सदर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या नुकसानीला जबाबदार कोण राहणार? पोलिसात गेलो तर ऐकायला तयार नाहीत. मेंढ्यांचे पालक उलट आम्हालाच दमदाटी करतायत. आम्हाला न्याय द्या अन्यथा आम्ही पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. चला पाहूयात काय म्हणतायत शेतकरी. नमस्कार, मी सूरज पवार, सागर राठोड, दोघं आम्ही मित्रच आहे. गेली कित्येक वर्ष झालं आम्ही पार्टनरशिपमध्ये बरेचसेच शेतीविषयक व्यवसाय आम्ही करतो. त्यामध्ये आम्ही खरसुंडेला ढबू देखील लावलेला आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये मेंढपाळ्यांकडून चुकून झालं असं ते म्हणतायत. मात्र त्यांनी आमच्या पूर्ण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये तुम्हाला पाहायला येईल की तुम्ही सगळे त्यामध्ये रानात आमच्या मेंढरं सोडून जवळपास 50-60-70 मेंढरं, किती मेंढरं होती हे पण सांगता येणार नाही एवढा आकडा होता. त्याबरोबर दोन मोठे माणसं पण होती. ते म्हणतायत की लहान मुलांकडून चुकून झालंय, माफ करा असं, अरे म्हणजे थोडक्यात माफ करा अशा भाषेत आम्हाला बोलतायत. मग मी नसताना सागर आमचा तिथे गेल्याला विचारायला गेले असताना 7-8 अज्ञात लोकांनी त्याच्या अंगावर आले, त्यामुळे ते झोंबाझोंबी पण झाली. आम्ही त्याचा मला फोन आला, त्यांना सांगितलं की मी सांगितलं त्याला की असं काही करू नकोस, थांब आपण बघूया. त्यानंतर काकाला फोन केला असता काकांनी त्या ठिकाणी आम्हाला येऊन सांगितलं अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही चुकीच्या पद्धतीने काम करायचं नाही, अंगावर येते ती माणसं ही करते ती. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तक्रार नोंदवण्यासाठी. तक्रार नोंदवत असताना त्या ठिकाणी आम्हाला एवढं सांगण्यात आलं की तुमच्या पद्धतीनं तुम्हाला काय सॉल्व्ह करता येते का बघा, ह्या फार त्रासाच्या गोष्टी असतात अशा पद्धतीनं. मग आम्ही मेट्रोच्या हिशोबाने गेलेलो असताना आम्ही आमचा खर्च सांगितला. पहिल्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही तुमचा खर्च जो काय असेल तो आम्ही देतो, किती झाला हे वगैरे सांगा. त्यांनी 2-3 दिवसाचा पुन्हा अवधी घेतला आणि मोठमोठ्या लोकांचे आता आम्हाला फोन किंवा मेसेजेस कोण पण येते काय पण बोलते. काल पुण्यावरून कोणतं राहिले होते, त्यानंतर योगेश स्वरात म्हणून आले होते. त्यांनी तर स्पष्टपणे फोनवर सांगितलं जा तुला काय करायचं आहे ते कर, कोर्टात तुला रुपया मिळणार नाही. एक जण तरी आला म्हणला की मेंढपाळ्यांसाठी फार नियम कडक झालेत, काय करताय बघू. काल जर एक जण आले होते पुण्याचे ते तर म्हणले की 37 गुन्हे आमच्या नावावर आहेत, आम्ही हेच काम करतो, आमच्यावर म्हणजे लोक हे करायला लागलेत ते करायला. ती सगळी जण त्यांचीच बाजू मांडायला लागली होती, राजकीय प्रेशर यायला लागले. पोलीस स्टेशनमध्ये बिलकुल दाद मिळणं झाल्या. जायचं तर जायचं कुठं का? पोलीस स्टेशन हे आमचं सर्वसामान्य माणसाचं ऐकणार नाहीये, आमच्यावर अन्याय असाच होणार आहे का? तुम्ही बघा येते तुम्हाला मोठ्या प्रमाणात टोमॅटो वगैरे हे तर पूर्णपणे नुकसान झालेलं दिसते. ही म्हणते लोक म्हणते तुमचा प्लॉट जळून गेला, हे नेऊन आमच्या मालाची माप काढायची काय गरज आहे? चार बाजून वेळले चारही बाजून ऊस आहे, मेंढरं आलीच कशी? पहिला हा मुद्दा येतोय. चूक झाल्या सगळं झाले मान्य करतायत ते लोक, लहान मुलावर ढकलतायत. आम्ही त्या मेंढरांना काय केलेलं नाही, लहान मुलांना काय नाही. या उलट सागरवरती त्यांनी अंगावर येऊन हे दमदाटी पुन्हा मी आल्यानंतर माझ्यावर दे कर, सूरजराव तुला काय करायचं आहे ते कर, अशा भाषेत हे लोक सांगतायत. आम्ही इथून निघून जातो, मोठमोठे लोक येऊन आम्हाला दाबात काढतायत. आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात जेवढा हे आहे ते आमच्या पद्धतीनं मी जर स्वतः वैयक्तिक पोलीस स्टेशनच्या विरोधात तर पहिल्यांदा मी उपोषणाला बसणार आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्यासारख्या माणसे जर अशी परिस्थिती हे लोक करत असतील, सर्वसामान्य माणसेच काय होतील याचं मला वाईट वाटतंय. मेंढरवाले मेंढर हिंडून सोडले आणि हिंडवतानाच विचारलं काय हिंडवत आहे, तर पुन्हा म्हटले सोडलेला प्लॉट आहे, ह्यात काय आहे, आणि अंगावर आले 5-7 जण मारायला आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेला. पोलीस म्हणते FIR दाखल होत नाही,
काय असेल बाहेरच्या बघून घेतो मी. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.